दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री भारतीताई पवार यांनी मंगळवारी मनमाड मध्ये पाहणी दौरा केला। मनमाड शहरामधील खाद्य गोडाऊनला अचानकपणे भेट देत तेथील कर्मचाऱ्यांची कान उघडणी केल्यानंतर त्यांनी अचानकपणे उपजिल्हा रुग्णालयाला देखील भेट दिली। यावेळी उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या असुविधेबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी दोषींवर कारवाई करण्याचा इशारा दिला। तसेच संबंधित अधिकाऱ्यांना अहवाल सादर करण्याचे देखील आदेश भारतीताई पवार यांनी दिले आहेत। व्हिजिटर्स याच्यासाठी केली की काय नेमक्या सुविधा असतात आणि काय मिळाल्या पाहिजे, परंतु काही ठिकाणी हलगर्जीपणा असेल, निष्काळजीपणा असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही आणि तो माझ्या निदर्शनास आलेला आहे। मग अगदी एक्सरे मशीनचं ठिकाणीच अस्वच्छता दिसली, तर जेणेकरून आपण चांगल्या आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्वच्छते हा सुद्धा एक आरोग्याचा महत्त्वाचा विषय आहे, तर हा निष्काळजीपणा मला जाणवला आणि त्याबाबतीत मी निर्देश देखील दिले आहेत। पेशंटच्या बाबतीत कुठलाही निष्काळजीपणा खपवून घेणार नाही, त्यासाठी निर्देश पण दिले आहेत आणि त्यासाठी आमचं लक्ष देखील आहे। दरम्यान भारतीताई पवार यांनी प्रत्येक वॉर्डात जाऊन रुग्णालयाची पाहणी केली, तसेच रुग्णांची विचारपूस करत रुग्णालयासाठी असलेली 108 रुग्णवाहिका उपलब्ध होत नसलेले संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत। याचबरोबर प्रसूती विभागात जाऊन या ठिकाणी असलेली अस्वच्छता आणि असुविधांबाबत त्यांनी रोष व्यक्त केला आहे। दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सकांना देखील त्यांनी तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश त्यांनी दिलेत। एकंदरीतच भारतीताई पवार यांचा मनमाड दौरा फक्त शहरातच नाही तर जिल्हाभरात खळबळ माजवणारा होता, तर यामुळे कामात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत। गणेश केदारे, दक्ष न्यूज, मनमाड।